काय कड्यावरचा गणपती कुठून जायचं आता? हे एकविरा सारखं वाटतंय रे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही जातो आहे आता परशुराम भूमीवर. सो आजचा प्लॅन तिकडचा आहे, नंतर आम्ही बीचवर जाणार आहे. तर सगळ्यात आधी आता आम्ही लंचला जातो आहे, मग डिसाईड होईल की पहिला कुठे जायचं आहे. सो दापोलीमधले मेन मेन स्पॉट आम्ही आज एक्सप्लोअर करणार आहे. चला मग तिकडेच, मग तिकडूनच जायचं आहे ना पुढे. मग तिकडेच जाऊया ना आपलं काय ते गणपतीकडे. सो गाईज, प्लॅन चेंज होतो आहे सारखा. सो आधी आम्ही लंच करतो, मगच डिसाईड होईल की कुठे जायचं नाही ते. यार हे रस्ते खूप खराब आहेत यार. गाडीचा पूर्ण खुळखुळा झालाय. जर तुम्ही अजून दापोली ट्रिपचा पहिला पार्ट बघितला नसेल तर आय बटनमध्ये मी लिंक दिली आहे, तुम्ही क्लिक करून ती व्हिडिओ बघू शकता. सो गाईज, लंच झालेला आहे आता, तर मी निघालो आहे कड्यावरच्या गणपतीसाठी. तर इथून हार्डली 45 मिनिट्स आहेत वाटतं. तर रस्ते खूप खराब आहे तिकडचे. माझा गेअर शिफ्टर पण तुटलेला, नट लूज झालेला, तो पण आता टाईट करून घेतला मी. सो गाईज, आम्ही आता निघालो आहे तिकडून हॉटेलमधून. सो जेवण ठीकठाक होतं, एवढं पण चांगलं नव्हतं, पण भूक लागलेली. आम्ही सकाळी एक वडापाववरतीच होतो, त्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. घरी गेल्यावर फ्रेश विश व्हायला खूप आम्हाला टाईम झाला. सो चला जाऊया, आपल्याला तिकडे सनसेट पण बघायला भेटेल, आणि तसंच बीचवर पण जाऊ. जर लवकर पोचलो तर फिश मार्केट बघायला भेटेल, नाहीतर मग बीचवर थोडा टाइम स्पेंड करून मग तसंच आम्ही निघू परत. तसं काल रात्रीपासून गाडी चालवतोय मी, पण मला काय एवढा स्ट्रेस वाटत नाही आहे, फक्त माझे थाईज दुखत आहेत आता थोडे थोडे. इकडचे हे रस्ते मेन रोड आहेत ते खूप चांगले आहेत, पण जसं तुम्ही आज जाता गावात तर खूप बेकार रस्ते आहेत. माझा गेअर शिफ्टरचा नट कधी पडला ते मला समजलंच नाही, सो गॅरेजवाल्याला शोधून मी ते करून टाकलं लगेच. सो तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा.
हा अंजर्ले बीच आहे वाटतं. सो आता कडावरचा गणपती इथून 2-3 किलोमीटर असं अजून असेल. आत्तापर्यंतचे रस्ते खूप चांगले होते, तर पुढे होप सो पुढे पण तसेच भेटतील. आय थिंक ते डोंगरावरती आहे, म्हणजे डोंगरावर आपल्याला फिरून जावं लागेल. इकडच्या पाण्याने मला घसा बसला वाटतं. लेफ्ट साइडला बघू शकता तुम्ही बीच आहे हा अंजर्ले बीच. सो आपण आधी वरती जाऊन येऊया मग जाऊया इकडे. अगा कड्यावरचा गणपती कुठून जायचं? सरळ जाऊन राईट आहे. ठीक आहे ठीक आहे, चालेल. थँक्यू. अगं कड्यावरचा गणपती सरळ ना? हे एकविरासारखं वाटतंय रे. पुढे थांबवूया. वा व्ह्यू बघाय खतरनाक आहे ना. बोलते जशी बघ काय बोलतो. थांबूया इकडे.
सो गाइस फाइनली पोहोचलो आहे, बोललो फायनली पोहोचलो आहे आता। हा जर तुम्ही इथे बाईकने येता तर रस्त्यांची कंडिशन खूप खराब आहे, वैतागलो आम्ही। काय खावला? रस्ते मस्त आहेत ना। अंजर्ले गाव हे दापोलीहून केळशीकडे जाताना साधारण 18 किलोमीटर अंतरावर लागतं। गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे टेकडीवर असलेले हे श्री गणेशाचे जागृत देवस्थान कड्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे। निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो व टेकडीवरील मंदिरापर्यंत वाहनांसाठी थेट रस्ता आहे। मंदिराची स्थापना 600 वर्षांपूर्वी म्हणजे साल 1430 सुमारास केली असावी। मंदिरातील श्री गणेशाची सुबक मूर्ती 3.5 ते 4 फुटाची असून मूर्तीच्या बाजूला कोरलेल्या प्रतिमा या रिद्धिसिद्धींच्या आहेत। या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते व मंदिराचा साल 1780 जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर सध्याचे मंदिर उभे राहिले आहे। हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे। मंदिराचा आसपासचा परिसर देखणा आहे। श्री गणपती मंदिराचा ज्ञात इतिहास। हे मंदिर डोंगरावर असल्याने त्यास कड्यावरील गणपती मंदिर असे नाव पडले असावे। या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की प्राचीन काळी हे मंदिर गावातील समुद्रकिनारी होते। कालांतराने समुद्राची पातळी वाढू लागली, भरतीच्या वेळी ते जलमय होऊ लागले। परंतु वर्षातून एकदा दोनदा जेव्हा पूर्ण आहुती असते तेव्हा अजूनही पाण्यातील मंदिराचे अवशेष दिसतात। नंतर प्रस्तुत मंदिर डोंगरावर बांधले गेले व गणपतीने नवीन मंदिरात प्रवेश करताच पहिला पाऊल डोंगरावर ठेवला जे अजूनही दिसते व दुसरे पाऊल थेट मंदिरात ठेवले। गाईस गणपती बाप्पांचे दर्शन झालेले आहेत आणि आता वाजले 6:00। तर आता आम्ही चाललो आहे अंजर्ले बीचकडे, तिकडे थोडा आम्ही टाईम स्पेंड करू, चांगला सनसेट बघायला भेटेल आम्हाला आणि तसंच मग डिनर करून आम्ही घरी जाऊ कारण उद्या सकाळी आम्हाला परत परशुराम भूमीवर पण जायचं आहे।